कराड शहरातील युवकांना वीस लाखाचा गंडा गंडा घालणाऱ्या आरोपीला कराड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून केली अटक कराडकरांनो सायबर गुन्ह्यास बळी पडू नका पोलिसांचे आवाहन कराड शहरातील युवकांना वीस लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपीस कराड शहर पोलिसांनी ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथून अटक केली कराड शहर पोलीस ठाण्यात ठकबाजी फसवणुकीचे गुन्हे उघड करण्याबाबत अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक सातारा यांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलिस नाईक तानाजी शिंदे पोलीस शिपाई प्रफुल्ल गाडे मारुती लाटणे विनोद माने यांनी ठकबाजी व फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्यास गोपनीय माहिती संकलित करण्यास व माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यास सुरुवात केली त्यातून दिल्ली व नोएडा भागातून आरोपी निष्पन्न करून आरोपी हरिदयाळ रंजनदास गुप्ता राहणार सॉक्रेटिस सुपरटेक ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश याला दिनांक सत्तावीस रोजी अटक करण्यात आली यामधील अटक आरोपीने कराड शहर पोलीस ठाणेमधील फिर्यादी व त्यांचे मित्र यांना शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवले व फिर्यादी व त्यांचे मित्र यांच्याकडून एकोणीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर मागून घेतले व ती रक्कम परत न देता पळून गेला याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तीन मोबाईल एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान कराड परिसरातील रहिवाशी नागरिक यांनी सायबर गुन्ह्यास बळी पडू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे एसपीओीव्हि सुनील परीट कराड